सोलापुरात औरंगजेबचे स्टेटस ठेवल्या प्रकरणी तरुणाला अटक. सोलापुरात औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याने आणखी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूर शहरातल्या भवानीपेठ परिसरातील घटना. भवानीपेठेतील मुन्ना बागवान या तरुणानं औरंगजेबचे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस पाहिल्यानंतर हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी जोड अभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुधीर बहिरवाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुन्ना बागवान विरोधात भादवी कलम 295 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. जय श्रीराम. मी आपला विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा बल्लभपासून संयोजक योगेश सलगर आज आमच्या जोडबाईपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये व गोंगडेवस्ती या भागामध्ये राहणारा एक केळी विकणारा युवक आज औरंगजेबाचा स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवून हिंदूंचे भावना हे दुखवण्याचं व सोलापुरात लय मोठ्या प्रमाणात दंगली घडवायचं हे कृत्य त्यांनी केलेलं आहे. व कृत्य करत असताना आम्ही त्याला आम्ही जोडबाईपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येऊन सगळ्या हिंदू समाजाच्या वतीनं आता जोडबाईपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आम्ही निवेदन दिलेलं आहोत. फक्त आम्ही आता निवेदन दिलेलं आहोत का कारण की सोलापूर हे शांततेने राहायला पाहिजे ही सकल हिंदू समाजाची मागणी आहे. जर सोलापुरात असेच जर वारंवार घडत राहिले किंवा हिंदूंचे मना दुखवण्याचे हिंदूंना कमी लेखण्याचे ह्याचे परिणाम हे जे कोणी कटकारस्थान करतील त्यांना भविष्यामध्ये त्याचे परिणाम भोगावं लागेल. व ह्याच्या पुढं जिथं कुठंही सोलापुरात या पद्धतीचं प्रकरण घडील त्या ठिकाणी याच पद्धतीनं आम्ही सकल हिंदू समाज एकत्रीकरण होऊन त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या माध्यम मीडियाच्या माध्यमातून सांगतो की आपण समजून घ्या, कोणालाही कमी समजू नका. तुम्ही जर तुमच्या औरंग्याला जर मोठं समजत असाल माझ्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराज मोठे आहेत. जर तुम्हाला त्याचं एवढं पुळका येत असेल त्याच्या धडक्यापाशी तुमचं पण धडका उभा करण्याची विश्व हिंदू परिषद बजरंग दलामध्ये ताकद आहे आणि सकल हिंदू समाजामध्ये ताकद आहे. ह्याची शहानिशा पोलीस प्रशासनानं करावे आणि ह्या जे पिलावळ आहेत ह्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सध्याला तर आमची एवढीच मागणी आहे. सोलापुरात मुन्ना बागवान नावाचा एक औरंगजेबचा पिल्लावळ तो स्वतःचा आजोबाचा विसर पडला काय की आज आठवण आली म्हणून त्यांनी टेटस ठेवला आणि टेटस ठेवून बाप तो बाप होत आहे हे गाणं लावलं. मग त्याचा अर्थ काय काढायचा की आज त्यांना सोलापूरमध्ये दंगल घडवायची आहे, काटकारस्थान करायचं आहे. जसं कोल्हापूरमध्ये झालं आष्टीमध्ये आज आष्टी बंद आहे, मग सोलापूरमध्ये सुद्धा दोन ठिकाणी त्यांनी टेटस ठेवलं. अजून कोणकोण टेटस ठेवलं याची माहिती नाही. म्हणजे यांचं कुठंतरी आपल्या सोलापुरावर दंगल घडवण्याचं काटकारस्थान चालू आहे. त्या संदर्भात आम्ही येऊन कायदेशीर त्याला काही न बोलता आम्ही फिर्याद दिली आहे. तो गोंगडेवस्ती भागामध्ये राहतो आणि कुंभारवसमध्ये केळी विकतो. त्याला केळी विकताना कसं काय सुचलं? केळी घेणारे तर आम्ही सगळे हिंदू लोक आहेत आणि सगळे त्याला आपण सहकार्य करतो तरीसुद्धा हा प्रकार केलेला आहे. तर आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आणि ते एफआयआर दाखल करण्यासाठी आलो आहे. त्यांना आम्ही ताकीद देतो त्या औरंगजेब पिल्लावळांना. अजून संभाजी महाराज अजून जिवंत आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये संभाजी महाराज जिवंत आहेत ते लक्षात ठेवा. जरी तुम्ही त्यांना 40 दिवस छळ करून मारले जरी असेल तरीसुद्धा आम्ही संभाजी महाराजांना मनामध्ये जीवन ठेवले आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्हाला फक्त शांत बसू दे, आम्ही शांतीने सगळं करावं लागलो आहे हे लक्षात ठेवा. आणि हे काटकारस्थान करण्याच्या पाठीमागे शरद पवार साहेब आहेत की ज्यांनी शरद पवार साहेबांनी औरंगाबादचं उद्धकरण केलं. मी संभाजीनगर म्हणणार नाही असं संभाजी महाराजांचा अपमान केला त्या शरद पवारमुळे सगळं चाललेलं आहे. त्या शरद पवार साहेबाचा निषेध केला पाहिजे. आपण त्याला मान्य म्हणतो, आम्ही तर त्यांना आदर ठेवतच नाही कारण त्यांच्यामुळेच हे सगळं फोफळलेलं आहे की आम्ही मुस्लिम धर्माला साथ देतो, आम्हाला हिंदूचं काय देणं घेणं नाही, सुप्रिया सुळे ताईंना सुद्धा त्यांचा पुळका येतो. हे आम्ही आमच्यावर काय घडल्यावर आणि का गप बसत आमच्यावर काय बोलत नाहीत हे सगळं काही शरद पवार करायला लागलेत. आणि शरद पवारमुळं हे दंगली घडवण्याचं कारस्थान हे मी ठासून मीडियासमोर सांगतो. आणि यासाठी आम्ही आता इथं पोलीस स्टेशनला आलोय, पोलीस स्टेशन एफआयआर दाखल केली आणि त्याला अटक सुद्धा केली आहे. जय श्रीराम. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर.